स्थानीय भारतीय विद्या भवन के जेवीएम सीबीएसई स्कूल में छात्रों के साथ पालकों ने ठिया आंदोलन किया। स्कूल फीस का भुगतान नहीं करने वाले छात्रों को स्कूल में प्रवेश नहीं दिया गया, जिसके बाद इस घटना से माता पिता और छात्रों में रोष व्याप्त हुआ था। स्कूल प्रशासन के अड़ियल रवैये के कारण विद्यार्थियों के माता पिता त्रस्त हो रहे हैं। माता पिता नाराज है कि शहर में सीबीएसई पाठ्यक्रम के तहत एक अंग्रेजी माध्यम स्कूल भारतीय विद्या भवन द्वारा गैर भुगतान स्कूल फीस के लिए विद्यार्थियों को स्कूल में रोका गया, जिसके बाद पालक समिति ने इस बात का विरोध करते हुए भवंस कॉन्वेंट में ही बच्चों के साथ ठिया आंदोलन शुरू कर दिया। इससे पहले भी महाराष्ट्र में सबसे बड़ी कार्रवाई शिक्षा विभाग द्वारा भारतीय विद्या भवन जीवीएम स्कूल पे 4,46,42,000 रुपए लौटाने की गई थी। पालकों से अतिरिक्त रकम ली गई, रकम को चुकाने के आदेश सरकार द्वारा दिए थे। हालांकि संगठन द्वारा एकत्रित किए गए अतिरिक्त शुल्क अभी तक वापस नहीं किए गए हैं। इसके विपरीत स्कूल प्रबंधन ने फीस का भुगतान नहीं करने वाले छात्रों के प्रवेश को रोक दिया था। नतीजतन नाराज अभिभावकों ने आज छात्रों के साथ कर आंदोलन स्कूल परिसर में शुरू कर दिया था और इसकी जानकारी शिक्षा अधिकारी वर्धा डॉक्टर मंगेश घोगरे को दी गई, जिसके बाद शिक्षा अधिकारी ने गंभीर मुद्दों को देखते हुए तुरंत वर्धा से हिंगनघाट उपस्थित हो गए और पालकों की पूरी व्यथा सुनने के बाद शिक्षण अधिकारी और स्कूल प्रबंधन के बीच 4 घंटे बहस चली, जिसके बाद समस्या को कुछ दिनों के लिए सुलझाया गया है, जिसमें स्कूल प्रबंधन सभी छात्रों को प्रवेश देने पर सहमत हो गया है। लेकिन स्कूल प्रशासन की ओर से इस चर्चा पर कुछ भी लिखित में नहीं दिया गया है। पालक समिति ने प्रिंसिपल सरकार के व्यवहार के संबंध में भी शिक्षण अधिकारी को जानकारी दी और उन्हें स्कूल से निलंबित करने की बात रखी, जिस पर फिलहाल कोई बात नहीं की गई। आने वाले दिनों में प्रशासन की ओर से क्या निर्णय होगा लिया जाएगा, इस पे सभी की निगाहें लगी है। आज की इस चर्चा में जागरूक पालक समिति की ओर से सभी पालक उपस्थित थे। उसी तरह स्कूल प्रबंधन की ओर से प्रजरत्न भट्टर, शाकिर पठान और प्रिंसिपल सरकार उपस्थित थे। मौके की गंभीरता को देखते हुए पुलिस कर्मचारी भी उपस्थित थे, लेकिन कोई अप्रिय घटना भवंस कॉन्वेंट में नहीं घटी। कुठल्याही विद्यार्थ्याला केवळ शिक्षणाची फी भरली नाही किंवा शिक्षण शुल्क भरलं नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा हे मान्य केलेलं आहे, त्यांच्या प्रतिनिधींनी हे मान्य केलेलं आहे की उद्यापासून सर्व विद्यार्थी शाळेमध्ये नियमितपणे येतील, कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणार नाही। त्याचबरोबर फीचा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा शिक्षण विभाग आणि संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा सोडवला जाईल। या संदर्भात आम्ही शाळा व्यवस्थापन समितीशी मॅनेजमेंटशी चर्चा करून त्या संदर्भात आपण शाळा व्यवस्थापन समितीशी या संदर्भात चर्चा करू, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांची जी बॉडी आहे त्यांच्याशी चर्चा करून योग्य पद्धतीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यापासून थांबवलं गेलं हे पूर्णतः चुकीचं आहे, या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी केली जाईल। आणि अशा आज इथे भवन शाळेमध्ये पालकांनी फीज नाही भरली म्हणून मुलांना शाळेच्या बाहेर ठेवलं आहे, म्हणजे आतमध्ये घेतलं नाही आहे, ही निंदनीय बाब आहे। मुलांसोबत हा एक वर्ष अन्याय आहे। पालक फीज भरायला तयार आहे ना, शासनाने जे आदेश दिला आहे त्या आदेशानुसार शासन पालक फीज भरेल, पण त्याचा जो भूदंड आहे तो मुलांना कशाला द्यायला पाहिजे। मुलं शिक्षणापासून वंचित राहिलं ना कोणा, शासनाचं ते म्हणणंच आहे ना की मुलांना शिक्षणापासून कुठल्याच प्रकारे वंचित करू नये, का त्यांचं शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे। फीजचा पार्ट जो आहे हा पालकांचा आहे, त्याच्यासाठी ते पालक तयार आहे। शासनाने जे गाईडलाईन केलेली आहे त्या गाईडलाईननुसार पालक फीज द्यायला तयार आहे, पण शाळा प्रसारण जे आहे ते म्हणायला तयार नाही आहे। त्यामुळे ही खूप मोठी निंदनीय बात गोष्ट आहे आपल्यासाठी आणि इंगणवाडीसाठी की एवढी चांगली शाळा, रिप्युटेड शाळा असताना जर हा प्रकार इथे असं होत आहे हे चुकीची गोष्ट आहे। त्यासाठी जे सर्व पॅरेंट्स जे आहे जे आज इथे सगळे जमा झालेले आहे, ही खूप म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे मुलांसाठी। कारण शासन म्हणतो आहे का साईडला आरटीनुसार जे COVID-19 संसर्गामुळे शाळा बंद होत्या आणि सरकारने काही जे काही नियम आहे नियमावली त्यांनी टाकली होती की विद्यार्थी म्हणून पालकाकडून कोणत्या प्रकारची फीज घेऊ नये। शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही फीज घेऊ शकता, पण त्यामध्ये काही कपात करण्यात आलेली आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। पण हे सगळं असतानासुद्धा भवंस हिंगणघाट ह्या विद्यालयातील जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी पूर्ण फीज आकारण्यात आली आणि त्यांनी फीज भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही याबद्दलची सूचनासुद्धा त्यांनी केली। आज 1 तारखेपासून शाळा सुरू झाली,
पण ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरलेली नाही आहे त्यांना प्रवेश त्यांनी दिला नाही आहे, तर याबद्दल या ठिकाणी आंदोलन थोडं उभारण्यात आलेलं आहे आणि गटशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे. त्यासोबतच मागील काही वर्षापासून हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट, BC News, नागपूर.